केरळच्या एका बोगस कंपनीनं 900 जणांना तब्बल 1200 कोटींचा गंडा घातलेला आहे. 2020 मध्ये जेव्हा लॉकडाऊन लागला तेव्हाचं हे सगळं प्रकरण आहे. मॉकेस कॉईन नावाची एक बोगस क्रिप्टोकरन्सी 900 जणांच्या गळ्यात मारण्यात आली. या लोकांकडून किमान 1.5 लाख आणि काहींकडून कोट्यवधी रुपये घेण्यात आले. क्रिप्टो एक्सचेंजवर ट्रेड केलेत की याचं मूल्य वाढेल आणि तुम्हाला काही पटीनं पैसे मिळतील असं आमिष या पीडित लोकांना दाखवण्यात आलं. गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीनं हे प्रकरण उघडकीला आणलं. गेल्या काही दिवसांपूर्वी केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि दिल्लीतील 11 ठिकाणी ईडीनं छापे टाकलेत. अद्याप कुणालाही अटक झालेली नाही आहे. आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत अर्थतज्ञ अजित अभ्यंकर आहेत. अजित सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक गुंतवणूक करत असताना अशा प्रकारे आमिषाला बळी पडतात आणि कोट्यावधी रुपयांचं नुकसान करून घेत आहेत, काय नेमका हा सगळा प्रकार आहे आणि काय काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल थोडंसं सांगा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की क्रिप्टो करन्सी हा जो प्रकार आहे याच्यावरती सरकारने बंदी घालण्याची गरज आहे. कारण क्रिप्टो करन्सी ही एक या सगळ्यात नेमकी ती करन्सी त्याला म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. ती इन्व्हेस्टमेंट आहे का त्याच्यामध्ये आता प्रचंड सट्टा सुरू झालेला आहे. बरोबर. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सरकारकडे माझी मागणी आहे क्रिप्टो करन्सी ही भारतामध्ये बेकायदा ठरवण्यात यावी आणि क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे घालणं हे त्याच्या कुठलंही त्याला प्रोटेक्शन राहणार नाही, सरकारने जाहीर करावं. म्हणजे लोक त्याच्यात जायला म्हणजे त्याच्यापासून बाजूला राहतील, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की स्टॉक मार्केटमध्ये एका प्रकारची सट्टेबाजी चालू आहे सध्या. सेन्सेक्स 60,000 गेलेला आहे आणि याच्यामधून एक चुकीच्या प्रकारचा आणि याला आपण गुंतवणूक असं म्हणतो, या सट्टेबाजीला गुंतवणूक असा शब्द वापरला जातो की जे मला अजिबात मान्य नाहीये, तेव्हा त्याला एक प्रकारची जी प्रतिष्ठा मिळालेली आहे की आज शेअर घ्यायचे, एक तासाने विकायचे, पुन्हा घ्यायचे आणि याच्यामध्ये लाखो रुपयाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा काहीही फायदा होत नाही, शून्य फायदा आहे त्याचा. उलट निगेटिव्ह उपयोग आहे त्याचा, कारण तुमची जी सेव्हिंग्ज आहेत समाजातली ती चुकीच्या दिशेला या सट्टेबाजीमध्ये वाहत जातात आणि उद्योजकांना जी सेव्हिंग लागतात ती मिळत नाही. बरोबर. तेव्हा या स्टॉक मार्केटचा सट्टेबाजीचा जो एक प्रचंड देव निर्माण केलेला आहे आपण तो नाकारण्याची गरज आहे. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा, जे पैसे गुंतवतात त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची शहनिशा न करता, काळजी न घेता आपल्याला तात्कालिक काहीतरी पैसे मिळत आहेत, हा जो मोह आहे, अधिक पैसे, अधिक सुख, अधिक मोह, ही जी प्रकारची मानसिकता आहे ती विकृत मानसिकता आहे, याच्यामधून बाहेर येण्याची गरज आहे. आपण एखादा मनुष्य बँकेत पैसे ठेवल्यानंतर त्याला 6% व्याज मिळतं आणि जर तुम्हाला असं कोणी सांगत असेल की तुम्हाला दिवसाला 16% या रेटने रिटर्न मिळतील, असं जर काय म्हणजे या इतका रिटर्न तुम्हाला मिळेल अशा प्रकारचं जर ते चित्र समोर आलं तर ते तपासून पाहायला पाहिजे, त्याच्यापासून जाणीवपूर्वक दूर राहिलं पाहिजे. 2 पैसे कमी मिळाले जरी चालतील पण याच्यात जाणार नाही. अगदी. आणि ज्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करतोय त्या कंपनीची शहानिशा तर केलीच पाहिजे. अजित सर, धन्यवाद तुम्ही केलेल्या या सविस्तर विश्लेषणाबद्दल आणि दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.